अशिया तो कधी होत राही कधी होते युद्ध मोठे कधी छोटीशी लढाई गडबड दंगा रोज कपंगा कुरु कुरु चाले दोघांच्या घरी शेजारी शेजारी पक्के शेजारी हे शेजारी शेजारी पक्के शेजारी 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 पक्के शेजारी अरे शेजारी शेजारी पक्के शेजारी आओ लिताय का बर काय लिहिताय काय लिहितोय अग्रलेख अग्रलेख लिहितोय माझ्या लेखणीत ना असे ज्वलंत शब्द येणार आहेत ना आता की त्याची तोफ करून डागणार आहे मी एकेकावर अगो बाई काय विषय काय विषय आहे पाश्चात्य संस्कृतीचं अंधानुकरण आणि त्यामुळे आपण करत असलेली उथळपट्टी एक काम कराल काय हे ना भोका भोकांचे बनियन वापरणं आता बंद करून टाका सून आली आहे घरात अरे प्रत्येक गोष्टीचा संबंध घरात नवीन सून आली याच्याशी कसा लावता तुम्ही लावणारच तुम्ही सुद्धा असंच बोलता सतत मोर्याला किती वेळा ऐकवता तुम्ही अरे मी काय लिहितोय तू काय बोलतीयस काय चाललंय आपलं ऐका ना हो मी काय म्हणतीये काय काय ना की वाईट वाटून घेऊ नका पण मोर्या आहे ना बोल चटचट बोल हो बोलते ना ऐका ना जरा आपला मोरया ना तो जरा बिरजू भाऊजींचं जास्तच कौतुक करतो माझे सासरे असे माझे सासरे तसे मुलीवर इतकं प्रेम करतात इतका खर्च करतात तिच्यावर आणि काय की तुम्ही सुद्धा जरा खर्च नाही केलात ना तर मुर्गा दुरावेल तुमच्यापासून तू म्हणतेस ते बरोबर आहे नाही असं नाही पण मग काय करणार कसं आहे ना की लग्नात आपण खर्च सुद्धा जरा कमीच केला की नाही साध्या पद्धतीने अगदी लग्न केलं जेवणाचा खर्च सुद्धा बिरजू भाऊजीनेच केला नाही का नाही मग आपण एक काम करूया की थोडासा खर्च करून टाकूया म्हणजे काय की मोर्याला तुमच्याबद्दल थोडीशी आपुलकी वाटेल म्हण काय करू म्हणतेस आपण की नाही 4 दिवस दोन्ही मुलांना कुठेतरी पाठवून देऊया ना हनीमूनला हरकत नाही हरकत नाही आपण त्यांना लोणावळ्याला पाठवूया इथे जवळच्या जवळ आहे पटकन जातील पटकन येतील अरे दादरला बसलं की बघे 5 लोकलने अगदी 1.5-2 तासामध्ये लोणावळा नाही लोणावळा नाही अगं का नको लांब पाठवू आपण सुद्धा गेलो होतो की लोणावळ्याला आठवत आहे का असे पटकन गेलो होतो अख्खा 1 दिवस तिकडे काढला तो भुशी डॅम काय आणि ते काय झाडात फिरणं काय आणि तुला आठवत आहे का असे 3 इंग्रज दिसले होते आपल्याला तिकडे नको ना नको ना लोणावळा असं काय करताय थोडस लांब पाठवूया ना त्यांना हे बघ माझ्याकडे फार म्हणजे आहेत पण मोरयाकडे काही थोडेसे पैसे असतील तर त्याला थोडस लांब म्हणजे माथेरानपर्यंत पाठवायला हरकत नाही माझी नाही आणि थोडं लांब म्हणजे कुठेतरी दोघांना गेल्यासारखं वाटेल ना बरं वाटेल त्यांना जरा मी एक काम करते दादाच्या ओळखीचा एक ट्रॅव्हल एजंट आहे त्याला बोलवून घेते दादाला अजिबात घेऊ नका काही त्याच्या ओळखीचे ट्रॅव्हल एजंट वगैरे नको पोरांना नक्की पाठवायचं असेल ना तर मग दादाचं काही नको हा बरं मग तुम्ही तरी काहीतरी करा मी बघतो एखादा एजंट आणि काळजी करू नकोस अगं मी काही त्याच्या आनंदाच्या मध्ये येत नाही पाठवीन नक्की नक्की अगदी लांब पाठवीन स्वतः खर्च करून खूप लांब हो कळतय मला बनियनच काय करू आता बघा माझे काय नाव आपलं राही राही बागड असं कसं बागडायचं ना इकडे तिकडे कंपनीचं नाव काय पळा पळा कोण पुढे पळेल तो
हे तुमच्या ट्रॅव्हल कंपनीचं नाव आहे. पहिल्यांदाच ऐकतो मी असलं काहीतरी नाव. आमच्याकडे ना वेगवेगळी प्रकारची हनीमून पॅकेजेस आहेत. 50,000 दोघांसाठीचं हनीमून पॅकेज, 60,000 तिघांसाठीचं हनीमून पॅकेज. ओ काय बोलताय तुम्ही, हा हनीमून पॅकेज तिघांसाठी असं कसं असेल? काय बाई जमाना आलाय. आओ आओ, तिघांसाठी म्हणजे 3 जोडप्यांसाठी. हे बघा, सध्या आम्हाला एकाच जोडप्यासाठीच असलेलं पॅकेज सांगा. बर, एकाच जोडप्यासाठी म्हणजे 3,00,000 युरोप आहे. त्याच्यानंतर पटाया बँकॉक असं 1,50,000 पॅकेज आहे. पटाया? किसने पटाया? सगळ्या घरातले पुरुष हाच जो का मारतात काय कळत नाही. एक काम करा, असं एक साधं सरळ स्वस्त फार महाग नसलेलं असं एखादं पॅकेज आम्हाला सांगा. साधं सरळ, तुमचं बजेट किती आहे? आमचं साधारण म्हणजे बघा, अगदी 5 5,00,000 नाही हो, 5,000 बजेट आहे आमचं. 5,000? मी येऊ? अहो 5,000 काय, मुंबई दर्शन पण होणार नाही त्यात. म्हणजे झालं तर तेवढंच होईल. चालेल बल्लाळ मामा, तुम्ही महू आणि मोऱ्याला ना एसएल वळला पाठवा. बरं, मी तुम्हाला बेस्ट उपाय सांगू का? हो, मुंबई दर्शन साठी ना सांगा किती नंबरची आहे. अहो सांगू की नको? तुम्ही सांगा, तिचं काही ऐकू नका, सांगा. बर, आता सगळ्यात हल्ली चालणार पॅकेज म्हणजे मैसूर बेंगलोर आणि उटी. मस्त पॅकेज आहे. मला चालेल. ओ आत्या, तुम्हाला काय चालून उपयोग आहे? ए रुबे, मला चालेल म्हणजे मोरया आणि महुआ येताना माझ्यासाठी मैसूर पाक आणि मैसूर मसाला डोसा घेऊन येतील की नाही? मग मैसूर पर्यंत जाऊ दे ना, पुढे अजून बंगलोर आणि उटी कशाला. अहो तसं नसतो. नाही, तुम्ही यांचं काय ऐकू नका. अहो मी काय म्हणते, मैसूर बंगलोर उटी करून टाका ना. परवडण्यासारखं असेल तर मग मैसूर बंगलोर उटी हे पॅकेज आम्हाला चालेल. बरोबर बरोबर. अगो भाई, कसलं पॅकेज, काय चाललंय? तयारी चालू आहे. आम्ही तुम्हाला दोघांनाही हनीमून साठी बंगलोर मैसूर उटी असं पाठवायचं ठरवलेलं आहे. माझ्याकडनं तुम्हाला ही गिफ्ट. थँक्यू. बर, मोरेला सांगू नको, त्याच्यासाठी सरप्राईज ठेवूया आपण. इदान याच्यामुळे तरी मोरेला वाटू दे, आपल्या बापाला आपली किंमत आहे. साहेब, हा बघा. अच्छा अच्छा, अहो हा पलीकडे होता. तमे काय कर, पलीकडचा अलीकडे कशाला आणलास? अहो पलीकडे म्हणजे महू आणि मोर्याला कुठेतरी पाठवण्याचा प्लॅन सांगत होता. हा मी पाठीराखा होतो म्हणून बरोबर लक्ष ठेवून होतो, इकडे घेऊन आलो. बात बढ्या, बात बढ्या साहेब, बात बढ्या. ए नाम काय तरा? राही, राही बागड. माझं नाव आहे होते. ट्रॅव्हल एजंट आहे मी. पळा पळा पुढे कोण पळेतो. पळा पळा कोण कुठे पळत आहे? अहो आमच्या ट्रॅव्हल एजन्सीच नाव आहे होते. ए बागड, पलीकडे कशाला बागड होता? अहो त्यांना त्यांच्या मुलाला आणि सुनेला हनीमूनला पाठवायचं आहे. पॅकेज दिलंय त्यांना. हनीमून को भेज रहे है? अच्छा है, कहाँ पे भेज रहे है? बैंगलोर, उटी, मैसूर. एक मिनट, बागड़ साहब, एक बात बता, मतलब आपके वो ट्रैवल एजेंसी में अच्छे अच्छे पैकेजेस है ना, तो सबसे महंगा वाला पैकेज कहाँ पे है? महंगा है ना, महंगा है ना. अब यूरोप है, यूरोप, यूरोप है. ए भैया, दो यूरोप दे दो. पानीपुरी है? पानीपुरी है, दो यूरोप दे दो. ए तो बल्लाळचा पोरगा आहे, साधा त्याच्याकडे 2-व्हीलरचं लायसन्स नसेल, मग कुठून असेल त्याच्याकडे पासपोर्ट? मग नको नको, तुम्ही भारतातलाच असं महागाचं पॅकेज सांगा. भारतात काश्मीरला लोक सध्या पसंती देत आहेत.
नंदनवान भारताचा. एक मिनट जरा शांति रखो. आप किसको भेज रहे हैं हनीमून पे? भगवान सगळं रामायण सांगून झालं तरी ही विचारते आहे रामाची सीता कोण. अडाणी अडाणी आहेस त बल्लाळ सारखी. काय हुआ? अरे महुआ और मोरिया को भेजेंगे कश्मीर. ए कर्मन इंसान, उनका तो पहले से बुकिंग कर दिया है ना उन लोगों ने, तो हम देंगे उसको ये पैकेज महंगा वाला, समझ गई तुम? हाँ, एक काम करो, हे 10,000 रुपये घे आणि त्या दोघांचं त्या दिवशीचं विमानाचं तिकीट बुक करून टाक काश्मीरचं. आओ पण त्यांनी ऑलरेडी एक पॅकेज बुक केलंय. आता क्या हुआ? देखो हमारे पास बहुत पैसा है, तुम्हें मालूम नहीं है तो बता देता हूँ. तो एक काम करो, बुकिंग किया है ना वो पैसा तुम रख लो, नहीं तो कैंसिल कर दो. आओ पण ए रा साहब बताए इनको. साहेब सांगते ते गपचूप ऐक नाही तर फुकट मरशील. ए बागाड, आता बागडात बागडात घरी जायचं आणि बुकिंग करायचं विमानाचं काश्मीरचं, कळलं? जा. किसको फोन करे? अब देखो तमाशा. हेलो मोरिया. हाँ कहाँ पे हो बेटा? अच्छा नहीं नहीं बेटा, नहीं नहीं, तोरे घर जाने से पहले हमरे यहाँ पे होके जाना. हाँ नहीं नहीं, अरे तेरे लिए एक सर पार्सल लाए है. जी सर पार्सल लाए? हाँ. सरप्राइज होता है, सरप्राइज. हाँ वो सरप्राइज का गिफ्ट लाए हैं. हाँ हाँ हाँ, तो होके जाना. हाँ ओके रखता हूँ. आशीर्वाद. आता तेरा चांगला धरून असा गुंडाळूया आपण. काय लता ताई, खाताय वाटतं? लता ते एक नवीन मशीन निघालंय माहितीये. कसलं मशीन? असं एक पेटी सारखं मशीन. खाण्याशी संबंधित असेल तरच मला सांग. अहो खाण्याशी संबंधित आहे म्हणून तर तुम्हाला सांगतोय. काय माहितीये का, असं एक पेटी सारखं मशीन आहे, त्याच्यामध्ये एका बाजूने दूध घालायचं. अच्छा. की दुसऱ्या बाजूने अशी घट्ट बासुंदी येते त्याच्यातनं बाहेर, तिसऱ्या बाजूने त्याच्यामध्ये बदाम पिस्ते काजू मनुका पडतात, खमंग बासुंदी तयार. काय सांगतोस काय अश्विन? खरंच सांगतोय. पण महाग असेल रे ते मशीन. छे महाग कुठ चाललंय, 750 रुपये आहे फक्त. सांगतोस काय? हो म्हणजे मी देते तुला 750 रुपये आणि माझ्यासाठी सुद्धा. पण मागच्या वेळेला मी तुला असेच ऍडव्हान्स दिले होते कशासाठी तरी, ते मशीन काही आलं नाहीये बरं का अजून अश्विन. पण काय करणार, ते मशीन डेव्हलप होते ना अजून, ते लॅब मध्ये पडून आहे, पण हे मशीन नक्की येणार. ओ बाबा, एखादा प्लॅन कॅन्सल करायचा असेल तर काय करायचं? कॅन्सल करायचा तसं नाही, म्हणजे समजा कोणी हनीमूनला चाललं असेल आणि त्यांचं हनीमून कॅन्सल करायचं असेल तर काय करायचं? आता तुला कोणाचं हनीमून कॅन्सल करायचं आहे? मी कशाला कोणाचं हनीमून कॅन्सल करू? मी आपलं असंच विचारलं, सांग ना. आता काय सांगायचं, म्हणजे बघ हनीमूनला जाताना नवरा बायको पैकी कोणीतरी एखादं आजारी पडलं तर हनीमून कॅन्सल होऊ शकतो, हो की नाही? अजून आता अजून काय सांगायचं तुला? तू एक काम कर, तू ना आत्या बहिणं विचार, आत्या बहिणं त्यांना माहिती असेल. विचार विचार. लतात्या सांगा ना अजून कसं प्लॅन कॅन्सल करायचा? आता मी बघ. हा आठवलं, मागे एकदा ना मी ट्रिपला जाणार होते, अगं ऐन वेळेला कॅन्सलच झाली ना माझी ट्रिप. म्हणजे झालं काय, माझं कंबरडं मोडलं, ऍक्सिडेंट झाला माझा, झालं की कॅन्सल. अच्छा, म्हणजे मला यातलंच काहीतरी निवडलं पाहिजे. ऍक्सिडेंट, कंबर मोडणे, नाहीतर आजारपण. काय झालंय ससूरजी, मला का बोलवलंय? तुला एक गोष्ट सांगायची आहे. बता. आठपाट नगर होत, त्या नगरा आजीची गोष्ट नाही सांगायची आहे, आपलं जे ठरलेलं आहे ते सांग ना. सॉरी सॉरी.
ना मोरिया, अपनी जो महुआ है ना, ओ बचपन से है, लहानपणा पासून चाइल्डहुड तिला बर्फात खेळायला खूप आवडतं. ओ हे मला माहिती आहे. हाँ, ओ सपने में भी ना ओ बर्फ ही देखती थी. बोल. उसको बहुत अच्छा लगता है बर्फ, बर्फाचा आइस. बोल. बर्फ म्हणजे आइस. हा तो वही तो. रट ले बेटा, रट ले. बर्फ मतलब आइस, बर्फ मतलब आइस. तर तिला तो बर्फ खूप आवडतो. अरे वो खड़े खड़े रोते थे ना, तभी भी आंखों से इतने बड़े बड़े खड़े आते थे आंसू के रूप में. बाप रे, बोल. ये थोड़ा ज्यादा नहीं हो रहा है? छोटे छोटे रहते थे, गारा गारा इधर. सगड़ा गारा गारा फिरवून सांगते आहेस, मुद्द्याचं काही बोलत नाही आहेस. आप बोला ना फिर. अभी अभी चुप बैठो, अभी चुप बैठो, बिल्कुल. देखो वो क्या है ना, क्या नाम है तुम्हारा? मोरिया. 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 वो महुआ है ना, वो महुआ को बर्फ अच्छी लगती है, ये तो इसने बता दिया. उसका वो फेवरेट गाना कौन सा है पता है? लोगों न मारो इसे, वो जया भादुरी वो बर्फ पे गोले फेंकती है ना, तो वो उसको गाना अच्छा लगता है. मक्खन लाल चाचा के चहिते मुद्द्याचा बोला, मुद्द्याचा. मऊआची एक इच्छा आहे, ती इच्छा तू पूर्ण करावी असं आम्हाला वाटतं. हो ससुरजी, एक काय तिच्या सगळ्या इच्छा पूर्ण करेन मी. तेरे औकात की बात नहीं है, म्हणजे तुला जमणार नाही, कारण तिला काश्मीरला जायची इच्छा आहे. पूर्ण करशील? हो, म्हणजे एक ना एक दिवस मी तिला घेऊन जाईन काश्मीरला. म्हणजे या जन्मात ते कधीच जाऊ शकणार नाही. एक ना एक दिवस नाही, आता येत्या काही दिवसांमध्ये तुला जायचं आहे तिला काश्मीरला घेऊन. बेटा ना मत बोल, म्हणजे मुलीपासून दुरावलेल्या बापाची इच्छा आहे असं समज आणि तिला काश्मीरला घेऊन जा. आम्ही तुझा विमानाचं तिकीट सुद्धा बुक केलंय. बुक केलाय? हो पण नाही नाही हो म्हण हो म्हण हो म्हण हो म्हण हा म्हण हा म्हण हा म्हण. बेटा सुन ना, काय आहे ना, तुझ्या बायकोला तू हनीमूनला काश्मीरला घेऊन जा, म्हणजे माझ्या मुलीला मऊला. जाय का ना? मैंने तेरा पॅकेज खरेदली आहे. जाशील ना? तुमच्या भावना मी समजू शकतोय. हा ठीक आहे, जाईन घेऊन मी तिला. आणि तिलाही आवडेल ना? हा. लेकिन एक प्रॉब्लेम वा है, ये सब हमने किया है, वो मऊआ को मत बताना बेटा. हाँ, ये जो टिकट है ना, और इन्होंने काटा है, उसको मत बोलना. हाँ. नहीं मतलब क्या होगा, तू बोलेगा वो बल्लाल को पता चलेगा और फिर बल्लाल कहेगा याच्यात माझा काहीतरी डाव आहे या सगळ्यामध्ये. हा तुझ्या बापाला तर तू जाणतोसच ना, आणि मग काय होईल या सगळ्यामध्ये, ते मऊला काश्मीर बघता येणार नाही. ना तिच्या बर्फाचं पाणी होऊन जाईल. हा तो हमारी विनती है कि उसको काश्मीर लेके जा, लेकिन ये सब किसी को मत बताना. जाएगा ना बेटा? जाएगा ना. बोल बोल. हाँ 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 समझ में नहीं आ रहा है, ऐसे कुछ भी बैल की तरह मुंडी हिला रहा है. अब शब्दात सांग, शब्दात वचन दे, वचन दे, दे वचन, वचन दे. मी 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 वचन देतो तुम्हाला, मी महुआला काश्मीरला घेऊन जाईन. लोगो न मारो इसे, यही तो मेरा दिलदार है. या जगा सोम प्रकाश सुपर भाई. तो आला ए मोरया. अगं ए यामिनी. अले अगं मोरया आला बघ. आलास का? काय काय झालंय? काय काहीच नाही. कुठे काय? पण मज्जा आहे का मुलाची? 22 तारखेला कुठे जाणार आहे? तुम्हाला कळलं?
मला वाटलं सरप्राईज असेल तुमच्यासाठी. अत्याचार. अरे आम्ही सरप्राईज दिलं ना तुला, आम्हाला कळलं म्हणून काय विचारतोस. अरे आम्हीच ठरवलं सगळं. हो का? मग मला वाटलं की आम्ही तुझ्या हनीमून बद्दल बोलतोय. हो मी त्याच बद्दल बोलतोय. बल्लाळ काका, मी नाही सांगितलं त्याला, तुला कसं कळलं रे? हा तर रुबीने सांगितलं असणार. नाही नाही जाऊ दे ना, आता कळलं ना त्याला, जाऊ दे. जे काय भांडायचं ना ते 22 तारखेला मैसूरला जाऊन भांडा. मैसूर? मैसूर ए मैसूर बँगलोर उटी, आता काहीच माहिती नाही असं करू नको. माहिती की शाळेत भुगलात होत मला. शाळेत असताना तुला कधी वाटलं होतं का आपल्याला हनीमूनला जायला मिळणार आहे मैसूर उटी बँगलोरला? काय बोलतीस तू, शाळेत असताना कधी हे असं वाटत का? मग उगच काहीतरी नाही. म्हणजे तुमचं बरोबर आहे, मी हनीमूनला जाणार आहे, 22 तारखेलाच जाणार आहे. पण हे मैसूर उटी आणि बँगलोर थोडं चुकतंय. नाही काय चुकतंय आता यार, काही चुकत बिकत नाहीये. महुआ आणि मी हनीमून साठी काश्मीरला जाणार होत ना. काश्मीर? हो म्हणजे तसंच ठरलंय. अरे नाही म्हणजे काश्मीरचं पॅकेज विचारलं होतं पण फार महाग आहे म्हणून म्हटलं ते नको. हो महाग आहे म्हणूनच बिरजू काकांनी घेतलं ना ते पॅकेज आमच्यासाठी. मग अरे अगं